नमस्ते मित्रांनो, माझं नाव आहे लक्ष्मीकांत शास्त्री आणि आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात, जर तुमची एखादी संस्था असेल तर त्या संस्थेचं इन्कम टॅक्समध्ये 12A-G रजिस्ट्रेशन घेण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स असायला पाहिजेत। तर तुमच्याजवळ संस्थेचं प्रमाणपत्र पाहिजे, त्यासोबतच संस्थेची घटना पाहिजे, संस्थेचं पॅन कार्ड असलं पाहिजे, ठीक आहे, आणि जे काही सदस्य आहेत तुमचे त्यांचे आधार कार्ड लागतील। सगळ्या सदस्यांचे नसतील तर ज्यांचे अवेलेबल आहेत त्यांची इन्फॉर्मेशन तिथे तुम्हाला टाकावी लागेल। त्यासोबतच जर संस्था 3 वर्षापेक्षा जास्त जुनी असेल तर 3 वर्षाचे ऑडिट रिपोर्ट लागतील, 2 वर्षापेक्षा जास्त जुने असेल तर 2 वर्षाचे, आणि 1 वर्षापेक्षा जास्त जुने असेल तर 1 वर्षाचे ऑडिट रिपोर्ट लागतील। क्वेश्चन काही जणांच्या मनात हा येतो की सर, आमची संस्था नवीन आहे तर आम्हाला हे प्रमाणपत्र मिळतं का? तर हो, तुम्हाला हे प्रमाणपत्र मिळतं। आता यासाठी कालावधी किती लागतो? तर कालावधी जो लागतो तो 10 ते 15 दिवसाचा कालावधी लागतो। यामध्ये 2 प्रकारचे रजिस्ट्रेशन असतात 12A-TG-मध्ये। एक असतं प्रोव्हिजनल आणि दुसरं असतं फायनल। ड्रायव्हिंग लायसनमध्ये कसं असतं, ड्रायव्हिंग लायसन काढताना सुरुवातीला आपण लर्निंग लायसन घेतो आणि मग फायनलसाठी अप्लाय करतो। तसंच आहे इथं, जर तुमची एखादी संस्था नवीन असेल, अजून ॲक्टिव्हिटी सुरू नसेल केलेलं, तर तुम्ही प्रोव्हिजनलसाठी अप्लाय करू शकता, आणि एकदा तुम्ही ॲक्टिव्हिटी सुरू केल्यानंतर मग तुम्ही फायनलला अप्लाय करू शकतात, ठीक आहे। त्या सेम पद्धतीनं जर तुमची संस्था जुनी असेल, काही कामं केलेली असतील, तर तुम्हाला प्रोव्हिजनलला अप्लाय करण्याची गरज नाही, सरळ तुम्ही फायनलसाठी अप्लाय करू शकता। त्यासाठी जो कालावधी लागतो तो 6 महिन्याचा कालावधी लागतो प्रोसेस होण्यासाठी, ठीक आहे। तर हे जे सर्व डॉक्युमेंट्स हे सेल्फ अटेस्टेड लागतात। सेल्फ अटेस्टेड म्हणजे तुमची संस्था आहे म्हणून अध्यक्ष किंवा सचिवांनी सही शिक्का मारून स्कॅन करून हे व्यवस्थित डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करावी लागतात। त्यामुळे जेव्हाही तुम्ही हे डॉक्युमेंट्स कोणालाही पाठवताल नोंदणी करण्यासाठी, किंवा तुम्ही स्वतः करताल नोंदणी, त्यावेळेस सर्व डॉक्युमेंट्स सेल्फ अटेस्टेड करून शिक्का मारून सही करून स्कॅन करून व्यवस्थित अपलोड करायचे आहेत। खूप लोक काय करतात, एडेवाकडे फोटो काढतात, त्याचं PDF कन्वर्ट करतात आणि मग अपलोड करतात। माझी ही सर्वांना विनंती आहे की तुम्ही एवढा पैसा खर्च करताय, अजून एक स्कॅनला 100 रुपये जाईल, 100 रुपये वाचवण्यासाठी तळमळ करू नका। सरळ हे डॉक्युमेंट्स स्कॅन करून घ्या, व्यवस्थित ठेवा, म्हणजे कोणालाही ज्यावेळेस तुम्ही एखाद्या फंडसाठी प्रोजेक्टसाठी तुम्ही अप्लाय करताल त्यावेळेसही तिथेही स्कॅन कॉपी तुम्हाला कामाला येईल, ठीक आहे। जर तुम्हाला काही अडचण असतील, डाऊट्स असतील, तर माझा नंबर दिलेला आहे, या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता, ठीक आहे। धन्यवाद।